मॉर्निंग स्टुडंट्स जसं की आपलं चॅप्टर सुरू आहे करंट इलेक्ट्रिसिटी आणि आपण पहिला जो पार्ट आहे किर्च ऑफ लॉ आणि त्याच्यानंतरचं विस्टॉन्स नेटवर्क त्याचे ॲप्लिकेशन्स आणखी ते प्रिन्सिपल वगैरे आपण बघितलेलं आहे ठीक आहे मीटर ब्रिज आणि केल्विन्स मेथड एवढ्या दोनच गोष्टी का आहेत यावर्षीसाठी आहेत ओके पुढे जाऊया आज आपल्याला नवीन एक गोष्ट बघायची आहे ज्याचे नाव आहे पोटेन्शिओ मीटर पोटेन्शियल एक सिम्पल सर्किट आहे की ज्याच्यामध्ये फक्त एक वायर असणार आहे आणखी सेल असेल बस एवढंच याच्यामध्ये आहे मग हे सिम्पल डिव्हाइस आपण वापरणार कशासाठी तर ते आपण वोल्ट मीटर म्हणून त्याला वापरणार आहोत आता वोल्ट मीटरचं काम काय असतं तर वोल्टेज कॅल्क्युलेट करणं मग वोल्टेज कॅल्क्युलेट करत असताना आपण जे वोल्ट मीटर वापरतो आहे ते परफेक्ट असतील असं काय नाही आहे म्हणजे आयडियल असतील असे काय नाही आहे म्हणजे त्यांच्यामध्ये एरर असू शकतो आहे किंवा त्यांच्यामधून थोडासा करंट जाऊ शकतो आहे कारण वोल्ट मीटर जे जोडायचं असतं ते कुठे जोडायचं असतं रेजिस्टन्सच्या अॅक्रॉस रेजिस्टन्सच्या आजूबाजूला मग रेजिस्टन्समधून कोण जात असतो करंट मग तो करंट आपला मार्ग बदलून वोल्ट मीटरकडे जायला नको तो करंट कुठे जायला पाहिजे आहे तसा रेजिस्टन्सकडेच जायला पाहिजे तो मार्ग वळून इकडे वोल्ट मीटरकडे जाता कामा नाही म्हणजे वोल्ट मीटरचा रेजिस्टन्स खूप हाय असायला पाहिजे जेणेकरून तिकडे करंट येणार नाही मग असं शक्य होत नाही की आपल्याला इन्फायनाईट किंवा खूप जास्त असं रेजिस्टन्स ठेवता येत नाही मग हे ठीक आहे वोल्ट मीटरच्या बाबतीत असं होणार मग आपण काय करायचं पोटेन्शियल मीटर वापरायचं म्हणजे वाप एक सिम्पल सर्किट आहे ते वापरायचं एक तर त्याच्यामध्ये करंट पण जात नाही आपल्या चालू सर्किटचा आणि तो छानपैकी वोल्टेज पण आपल्याला कॅल्क्युलेट करून देईल ओके बघूया पो सो पोटेन्शियल मीटर कसं असेल तर पोटेन्शियम हे जे आत्ता आपल्या समोर जी डायग्रॅम दिसते अगदी त्या पद्धतीने असेल ह्याच्यामध्ये ए बी वायर आहे आता तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसत असेल एपासून बीपर्यंत बघा वायरचा आकार आपण असा फोल्ड 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 केलेला आहे कारण वायर लेंथला काय आहे खूप जास्त आहे सो लेंदी वायर आहे आणि इथं आपण जोडलेला आहे एक सेल ज्याच्यापर्यंत आपल्याला मिळणार ई एम एफ किंवा वोल्टेज ई आणि ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे इथं स्मॉल आर इंटरनल रेजिस्टन्स कोणाचा आहे सेलचा म्हणजे सेलमध्ये पण त्याचा एक इंटरनल रेजिस्टन्स असतो आहे जो करंट थोडाफार कमी करतोय थो आणि ही जी वायर आहे एवढी मोठी अशी वायर आहे ए बी ह्या ए बी वायरचा जो काय रेजिस्टन्स आहे तो आर म्हणजे प्रत्येक वायरचा स्वतःचा पण एक काय असतो आहे रेजिस्टन्स असतो आहे म्हणजे आपण जरी एक्स्टर्नल रेजिस्टन्स कुठे जोडला नसला इथं सॉरी इंटर्नल हा सॉरी एक्स्टर्नल रेजिस्टन्स कुठेही जोडला नसला तर त्या वायरमध्ये पण काय असते करंटला अपोज करणारे फॅक्टर्स असतात म्हणजे प्रत्येक वायरचा रेजिस्टन्स असतो आहे ह्या वायरची आपण लेंथ म्हणूया एल सो ए बी वायर आहे एल त्या वायरची लेंथ आहे आर त्या वायरचा रेजिस्टन्स आहे ई एम एफ सोर्स आहे किंवा वोल्टेज आहे आणि आर स्मॉल आर इंटरनल रेजिस्टन्स सो पोटेन्शिय मीटरचं प्रिन्सिपल काय सांगते तर पोटेन्शियल मिटरचं प्रिन्सिपल सांगते की है? वोल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल लेंथ कोणत्या पण वायरचं वायरच्या दोन टोकांमध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स हे डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे लेंथला एलला ठीक आहे मग हेच आपल्याला हे करायचं आहे आणि आपण बेसिक जेव्हा घेतलं तेव्हा आपण हे म्हटलं की ई एम एफ म्हणजेच काय वोल्टेज किंवा वोल्टेज म्हणजेच ई एम एफ असू शकते ओके सो हे झालं पोटेन्शियल म्हणजे काय डिवाईस कसं आहे तर हे असं असणार आहे सिम्पल सर्किट आहे ओके आता आपल्याला करायचं काय बघा आपण पहिला काय करा, रहे है करा है? एक दोन इक्वेशन्स तयार करूया ठीक आहे बघूया समजा आपण ही पूर्ण ए बी वायर घेतली तर ए बी वायरची लेंथ किती आहे एल ए बी वायरच्या दोन टोकामधलं म्हणजे ए अँड बी टोकांमधलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे वी त्याला आपण वी ए बी म्हणूया म्हणजे ए बी वायरचं व्होल्टेज करंट आय आणि ई एम एफ ई -E, ठीक आहे मग हे जे मी इक्वेशन तर लिहिले करंट आय इज इक्वल टू ई अपॉन टोटल रेजिस्टेंस करंट आय इज इक्वल टू ई अपॉन टोटल रेजिस्टन्स मग टोटल रेजिस्टन्स किती आहे डायग्रॅममध्ये तर दोन एक वायरचा रेजिस्टन्स आर आणि एक त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर असं मिळून इथं काय आहे टोटल रेजिस्टन्स आर प्लस आर आणि तुम्हाला जर हे इक्वेशन माहिती नसेल तर अकरावीचं पुस्तक उघडा त्याच्यामध्ये हे दिलेलंच आहे नसेल तर आपण जेव्हा ह्या चॅप्टरचं चा पहिलं लेक्चर घेतलं त्यावेळी बेसिकमध्ये मी तुम्हाला हे इक्वेशन दिलेलं आहे की एखाद्या सर्किटसाठी तुम्ही हे असं इक्वेशन लिहू शकताय आता ओम्स लॉ काय सांगतो आहे वी इज इक्वल टू आय आर वी इज इक्वल टू आय आर करंट आय रेजिस्टन्स आर पण इथं आपण आता करंट आयची व्हॅल्यू तयार केल्या ई अपॉन आर प्लस आर ती इथं भरा आयच्या जागी मग आपल्याला हे एक इक्वेशन मिळेल सो वोल्टेज इज इक्वल टू ई आर अपॉन आर प्लस आर ठीक आहे हे एक इक्वेशन तयार झालं ह्याचं ह्या इक्वेशनचं फारसं काय नाही आहे आपल्याला बघायचं आहे की पोटेन्शियो मीटरचं जे प्रिन्सिपल आहे वोल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल लेंथ आपल्याला ले 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 प्रू हे प्रूव्ह करायचं आहे की हे खरोखर आहे का मग आपल्याला ह्याच्यासाठी डेरिव्हेशन द्यायचं आहे ओके हे डेरिव्हेशन देत असताना बघा काय करावं लागेल पहिला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट समजून घ्यावी लागेल बघा इथं आहे ते ओके खूप सोपी गोष्ट आहे की समजा एक वायर आहे ए बी ज्या वायरची लेंथ आहे कॅपिटल एल आणि त्या वायरमधला रेजिस्टन्स आहे आर ठीक आहे समजा आपण असं म्हटलं की रेजिस्टन्स बारा ओहम आहे आणि लेंथ सिक्स मीटर आहे मग आता मला सांगा की हा जो काय बारा ओहमचा जो काय रेजिस्टन्स आहे तो वायरचा कुठे असणार वायरमध्ये कुठे असणार ह्या ह्या वायरच्या इथं असणार ह्या एका पॉईंटमध्ये सगळ्याच्या सगळ्या का इकडे असणार ह्या पॉईंटमध्ये का ह्या पॉईंटमध्ये की तो रेजिस्टन्स पूर्ण वायरमध्ये इक्वली स्प्रेड झाला असणार यस इक्वली काय झालं असणार आहे स्प्रेड झालेला असणार आहे पसरलेला असणार आहे सगळ्याचा सगळा रेजिस्टन्स काय एका जागी तो नसणार आहे म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो आहे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आपण काय घेऊ शकतो आहे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ कारण तो जो रेजिस्टन्स आहे तो त्या पूर्ण वायरमध्ये पसरला आहे मग किती पसरला आहे किती प्रमाणात पसरला आहे तर आर अपॉन एल मग रेजिस्टन्स किती आहे, आहे बारा लेंथ किती आहे सहा मग बारा भागिले सहा किती होईल दोन ओहम पर मीटर म्हणजे रेजिस्टन्स जो आहे रेजिस्टन्स जो बारा रेजिस्टन्स आहे तो सिक्स मीटरच्या वायरमध्ये प्रत्येक मीटरमध्ये किती आहे दोन ओहम पुढच्या एका मीटरमध्ये दोन ओहम पुढच्या एका मीटरमध्ये दोन ओहम म्हणजे इक्वली स्प्रेड झाला आहे इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला आहे मग ही जी क्वांटिटी आहे आर अपॉन एल रेजिस्टन्स पर युनिट लेंथ तिला आपण म्हणूया सिग्मा तिला आपण काय म्हणूया सिग्मा सिग्मा म्हणजेच काय आहे आपण हे घेतलेले आहे मागच्या वेळी पण आठवते का बघा मागे जे आपण विस्टोन्स नेटवर्क घेतले तिथं आपण घेतला आहे सिग्मा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ तिथं पण सांगितलेलं होतं ठीक आहे ओके समजा आता ही जी ए बी वायर आहे समजा ह्या ए बी वायरचा खालती बघा त्या ए बी वायरचा आपण समजा एक छोटासा पोर्शन घेतला सी डी नावाचा एक छोटासा पोर्शन घेतला जिची लेंथ आहे तीन मीटर भरेल म्हणजे पूर्ण ए बी वायर किती आहे सहा मीटर त्यातला आपण एक छोटा तुकडा घेतला सी डी नावाचा ज्याची काय आहे लेंथ तीन मीटर तर मग ह्या तीन मीटरमध्ये किती रेजिस्टन्स असणार नक्कीच किती असणार सहा कारण आत्ता आपण वरती कॅल्क्युलेट केलं की की प्रत्येक एका मीटरमध्ये दोन ओहम हो आहे मग जर तीन मीटर काय आपण घेतली असेल वायरची लेंथ त्याच वायरची म्हणतोय दुसरी नाही त्याच वायरची तर रेजिस्टन्स किती असेल सिक्स ओहम म्हणजे इथं पण सिग्माची व्हॅल्यू आर अपॉन एल म्हणजेच टू ओहम पर मीटर इथं पर मीटर लहायच राहिले टू ओहम पर मीटर म्हणजे कुठली पण जर आपण वायर घेतली तर त्या वायरची लेंथ पूर्ण घ्या ए बी किंवा लहान लेंथ घ्या सी डी तिच्यामधले सिग्माची व्हॅल्यू काय राहणार फिक्स राहणार सिग्माची व्हॅल्यू काय राहणार फिक्स राहणार जशी लेंथ चेंज होणार त्या प्रमाणात रेजिस्टन्स पण चेंज होणार ठीक आहे हे सोपं आहे ओके हे बी लक्षात ठेवा ते आपल्याला इकडे पण आता वापरू शकते ओके सो हे जे काय पोटेन्शियो मीटरचं जे काय वोल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल लेंथ आहे हे आपल्याला प्रू करायचं आहे ते करूया ओके डायग्राम माहिती आहे वायर ए बी आहे ठीक आहे ओके मग ए बी वायरसाठी मी म्हणेन की सिग्मा आहे आर अपॉन एल चावर में रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ह्याच्यावरून मी रेजिस्टन्सची व्हॅल्यू तयार करीन सिग्मा इन टू एल आणि ह्याला म्हणेन इक्वेशन नंबर एक ठीक आहे आता ओम स्लॉ काय सांगतोय बघूया ओम स्लॉ सांगतोय वी इज इक्वल टू आय आर बरोबर मी घेतलं वी इज इक्वल ह्याच्यावरून वी इज इक्वल टू आय आरवरून आपण करंटसाठी व्हॅल्यू तयार केली करंटसाठी इक्वेशन काय होईल आय इज इक्वल टू वी अपॉन आर मग मी ते घेतलं आय इज इक्वल टू वी अपॉन आर फक्त वीच्या जागी काय लिहिलं वी ए बी कारण आपण ए बी वायरसाठी बोलतो आहे ओके आर कोण आहे रेजिस्टन्स आत्ता आपण इक्वेशन एकमध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू तयार केली आहे काय तयार केले सिग्मा एल ती तिथं भरा आरच्या जागी सो करंटची व्हॅल्यू काय होईल करंट आय इज इक्वल टू वी अपॉन सिग्मा एल मग वी ए बी अपॉन सिग्मा एल ह्याला म्हणणे क्वेशन नंबर दोन ओके इथंपर्यंत समजले ठीक आहे हे झालं आता आपण पुढे जाऊया हे झालं था पण आपण विचार केला ए बी वायरचा आता आपण काय करूया त्या ए बी वायरमधला एक छोटासा पोर्शन घेऊया ए सी ए बी वायरचा एक छोटासा तुकडा कन्सिडर करूया ए सी जिची लेंथ आहे स्मॉल एल आता आपण ए सी वायरबद्दल बोलायला चालू करूया ठीक आहे आता ए सी वायरबद्दल मी जर ओहम्स लो लिहिला तर काय होईल ए सी वायरसाठी वी इज इक्वल टू आय आर वी ए सी इज इक्वल टू आय आर ए सी आता रेजिस्टन्स चेंज होणार ना वायरचा तुकडा लहान झाला सो मग रेजिस्टन्स पण कमी होणार त्या प्रमाणात सो आर ए सी म्हणूया त्या, त्या, त्या वायरमधला रेजिस्टन्स तो पण किती असणार सिग्मा एल इथं वरती आपण म्हटलेच की की जर वायरची लेंथ असेल एल तर तिच्यामधला रेजिस्टन्स असतो सिग्मा एल आता वायरची लेंथ किती आहे स्मॉल एल मग तिच्यामधला रेजिस्टन्स किती असणार सिग्मा एल मग इथं करंट आय इक्वेशन दोनमध्ये बघा आपण करंट आयसाठी व्हॅल्यू तयार केल्या व्ही ए बी अपॉन सिग्मा एल ती घ्या आणि इथं या आयच्या जागी पुट करा मग इथं पुट केले व्ही ए बी अपॉन सिग्मा एल आणि हे सोबत असलेलं वरती हे सिग्मा एल सिग्माला सिग्मा काय होईल कॅन्सल होईल सिग्माला सिग्मा कॅन्सल झालं इकडे राहील वी ए सी इज इक्वल टू व्ही ए बी स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल म्हणजेच मी जर स्मॉल एलला पलीकडं पाठवलं तर असं होईल वी ए सी वी ए सी काय आहे छोट्या वायरचं व्होल्टेज डिवायडेड बाय स्मॉल एल आणि इकडे काय आहे वी ए बी अपॉन एल म्हणजे मी जर मोठ्या वाय मी फक्त मोठी वायर घेतली ए बी तर तिचं वोल्टेज आणि तिची लेंथ किंवा मी जर घेतली छोटी वायर ए सी आणि तिचं वोल्टेज आणि तिचं लेंथ ही गुणोत्तर सेमच राहते हे गुणोत्तर सेम राहतंय मग आपण त्या गुणोत्तरला म्हणूया के त्या गुणोत्तरला आपण काय म्हणूया के के म्हणजे काय आहे कॉन्स्टंट ज्याचं नाव आहे पोटेन्शियल ग्रॅडियंट के म्हणजे काय अरे बघा ना मोठी वायर घेतली तर वोल्टेज आणि लेंथचं गुणोत्तर सेमच राहते छोटी वायर घेतली तरी पण वोल्टेज आणि गुण लेंथचं गुणोत्तर सेमच आहे म्हणजे रेशो वोल्टेज आणि लेंथचा काय राहतो आहे सेमच आहे मग त्या कॉन्स्टंटला आपण म्हणूया कॉन्स्टंट की म्हणजेच काय पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणजेच ठीक आहे आता इथं वरती आहे वोल्ट आणि खालती लेंथ म्हणजे वोल्ट पर मीटर वोल्ट पर मीटर म्हणजेच आपण जर असं म्हटलं असतं म्हणजे आपण जर इथं असं म्हटलं असतं इथे बघा गुलाबी आणि रेड कलरमध्ये बघा की वायर आहे ए बी आणि लेंथ आहे कॅपिटल एल तर वोल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल लेंथ वायर आहे सी आणि लेंथ आहे स्मॉल एल तर वोल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल लेंथ मग मी जर ह्याला इक्वेशन नंबर एक म्हटलं असतं ह्याला जर इक्वेशन नंबर दोन म्हटलं असतं आणि मी म्हटलं असतं इक्वेशन एक आणि इक्वेशन दोनचा रेशो घ्या हो तर तो रेशो असा आला असता का बघा म्हणजे एकूण एकच म्हणजेच हे काय आहे म्हणजे हे इक्वेशन जेव्हा तुम्हाला आहे हे रेड कलरचं ह्याच्यावरून तुम्ही असं म्हणू शकता हे मग आपल्याला तेच मिळालं इथं खाली म्हणजेच हे जे पोटेन्शियल मीटरचं प्रिन्सिपल आहे की वोल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल काय असते लेंथ वोल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल काय असते लेंथ ते इथं काय होते प्रूफ होते ओके सो हे झालं पोटेन्शियल मीटरचं प्रूफ आता हे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत बघा क्वेश्चन नंबर मधला दोन नंबरचा दोन क्वेश्चन मधला सातवा आणि क्वेश्चन मधला आठवा बघून घ्या सोपे सोपे आहेत हे बघा क्वेश्चन नंबर दोनमध्ये सतरा नंबरचा एक प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये केची व्हॅल्यू दिल्या आणि स्मॉल लेंथची व्हॅल्यू दिल्या ले, आणि ई एम एफ फाइंड आउट करायला सांगितलं आहे आत्ताच आपण जस्ट बघितलेलं फॉर्म्युले आहेत सोपा कॅल्क्युलेशन आहे हा बघा दोन क्वेश्चन नंबर मधला चौदा नंबरचा ह्याच्यामध्ये पण लेंथ दिलेली आहे रेजिस्टन्स दिलेला आहे ई एम एफ दिलेला आहे आणि इंटरनल रेजिस्टन्स दिलेला आहे आणि पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर शोधायला सांगितलं आहे म्हणजेच केची व्हॅल्यू शोधायला सांगितलं ठीक आहे सो हे दोन क्वेश्चन्स बघून ठेवा दोन चौदा दोन सतरा न्यूमरिकल्स आहेत आणि हे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत ओके सो हे झालं पोटेन्शियल मीटर उद्या आपल्याला पोटेन्शियल मीटरची काय बघायची आहेत ॲप्लिकेशन्स ठीक आहे थँक्यू क्लास